अवघडे श्रीधर काय झालं डॉक्टर सांगतो उठ म्हणजे पोट आधी कमी कर हल्ली तपासणी केल्यावर प्रत्येकाला तीन चार गोष्टी झालेल्याच असतात ना म्हणून म्हणालो हे बघा हे असं आहे याच तब्येतीची अजिबात काळजी घेत नाही हसण्यावारी नेतो हा चुप हसू नकोस डॉक्टर आता तुम्हीच सांगा याला तब्येतीसाठी सिरियस व्हायला तसं वेगळं सांगायची गरज नाहीये खरं तर तो आताच सिरियस आहे आणि या वयात एवढे सगळे आजार म्हणजे सिरियसच आहे डॉक्टर मग आता यावर काही उपाय काही औषध वगैरे लिहून द्या ना औषध देतोच पण याला व्यायामाची जास्त गरज आहे बरं श्रीधर तू व्यायाम वगैरे काही करतोस की नाही हो हो करतो ना रोज सकाळी बाहेर जाताना जिनेच्या पायऱ्या उतरतो आणि परत येताना चढतो हे बघा हे असं आहे याला काय सांगणार व्यायाम करायला हे बघ श्रीधर तुला या सगळ्या आजारातून जर बाहेर पडायचं असेल तर व्यायाम इज मस्ट आणि उद्यापासून योगासनांना सुरुवात करायची योगासन अरे बापरे ते कशी करायची अरे सोपं असतं हल्ली दररोज सकाळी 9:30 वाजता टीव्हीवर योगासनांचा कार्यक्रम असतो तर ते पाहून तू सुरुवात कर आणि सोनाली योगासन करून घ्यायची जबाबदारी तुझी येस डॉक्टर डॉक्टर बरं झालं तुम्हीच याला सांगितलं योगासन करायला मला पण अगदी योग्य वेळी तुमच्याकडे यायची बुद्धी झाली योगा योग दुसरं काय काय म्हणालास नाही काय नाही म्हणालो म्हणालो उद्यापासून योगासन करण्याचा योग आहे श्रीधर उद्या सकाळी लवकर उठ आपल्याला टीव्हीवरचा योगासनांचा कार्यक्रम बघायचा आहे ना आई उद्यापासून बाबा व्यायाम करणार आहे हो डॉक्टरांनी त्यांना व्यायाम करायला सांगितलंय मी माझ्या मैत्रिणींना बघायला बोलू झोपा आता एक तर भल्या पहाटे 7:30-8 वाजता उठायचं आहे मला झोपा आता प्रीती तू पण झोप उद्या सकाळी शाळा आहे ना तुझी सकाळी लवकर उठण्याची काळजी करू नकोस
प्रीती जेव्हा शाळेत जाईल तेव्हा मी तुला उठवेन. आणि हो प्रीती, तुला चिकट कामाची वही आणि कमी कॉल घेऊन बोलवलं नव्हतं शाळेत, तेवढा नवीसाचा बॅगेत भर. हो आई, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बस इथे योगा योगा कार्यक्रमात मी चारुशीला आपण सर्वांचं स्वागत करते. आजच्या भागात आपण पद्मासन शिकणार आहोत. सर्वप्रथम स्वस्थपणे मांडी घालून बसा. ही अशी. आता शरीर संपूर्णपणे सैल सोडा. आता पूर्णपणे ताठ बसा. हे असं. व्यायाम सुरू करण्यापूर्वी प्राणायाम करूया. आता एक दीर्घ श्वास घ्या. अहा, श्वास घेताना कृपया डोळे मिटू नका. डोळे उघडा, नाहीतर तुम्हाला टीव्ही दिसणार नाही. श्वास सोडा. आता आपण पद्मासन घालण्याचं प्रात्यक्षिक पाहू. प्रथम हळूहळू दोन्ही हाताने उजव्या पायाचा तळवा उचलून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. आता डाव्या पायाचा तळवा उचलून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. आणि हा पाय उचल ना. हे असं. उजवा पाय. दुखत दुखत. अरे उचल ना. थांब. अरे असं नाही. थांब एक मिनिट. दोन्ही हात मांडीवर ठेवा. आधी उजवा पाय ठेव. आता मी हा पाय धरते. आता तो उचल. उचल ना. अरे नीट. हे झालं पद्मासन. यापूर्वी आपण जर कधी व्यायाम केलेला नसेल तर ही कृती करताना आपल्याला थोडा त्रास होऊ शकतो, पण आपण प्रयत्न करत राहा. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपण पद्मासन काढायचं कसं याची माहिती घेऊया. हे एवढंस पद्मासन काढण्यासाठी घाम काढलास? तुझ्या या पद्मासनात माझी सगळी कामं झाली आहेत. आता जाऊ दे, मी जाते अंघोळ वगैरे आटोपून घेते. तर तूच घरात बस पद्मासन. योगायोग या कार्यक्रमात ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत. आताच आपण पद्मासन घालायचं कसं याची माहिती घेतली. आता आपण पद्मासन सोडायचं कसं याची माहिती घेऊ. पद्मासन सोडताना आज आपण पद्मासनाविषयी माहिती आणि प्रात्यक्षिक बघितलं. आजचा कार्यक्रम आपण इथे संपवूया. पुन्हा भेटूया सोमवारी सकाळी 8:30 एका नवीन योगासनाची माहिती घेऊन. धन्यवाद. ओ मॅडम, ओ मॅडम, पद्मासन सोडायचं कसं? ओ मॅडम, पद्मासन छायला लाईटच्या. अरे वा, पहिल्याच दिवशी मस्त झालं रे पद्मासन. कसलं काय, ती बाई पद्मासन सोडायचं कसं ते सांगत होती, तेवढ्या लाईटच गेले आणि कळलंच नाही पद्मासन सोडायचं कस. आणि आता सुट सुटत नाहीये लाईटाच्या बैलाला. फुल्या फुल्या फुल्या. हो प्रयत्न करू. छे, अजिबात सुटत नाहीये. ये ना मदत करायला.
अशी वळकटी झालीय आणि तुम्हाला मजा वाटते। प्रीती सांग मला शाळेत काय काय झालं ते। आई आई या शाळेत फेबी कॉलेज नाही विसरले त्यामुळे मला चिकट काम बाईंनी घरून करून आणायला सांगितलंय। मला मदत कर ना चिकटवायला। जरा बाबांना सांग बसल्या बसल्या तेवढं तरी करते हे फेबी कॉल आणि चिकट कामाची वही त्यांना। अरे अरे सुनली इकडे ये बघ पद्मासनावर फेकॉल सांगले। आता निघणं कठीण आहे पद्मासन। अरे खरंच जा प्रीती चिराचा काढा पण आपण बोलू नाही जा त्याला सांग काय जाऊन साहेब दुसरा पटकन। ओके काढगावकर काका काकू आमच्या बाबांचं पद्मासन आणलंय। अगं जरा हळू बोल ना केवढ्या मोठ्या आवाजात बोलतेस अख्खा गाव जमा होईल अशानं। काय म्हणालीस काळगावकर काका आमच्या बाबाचं पन्नासन अडकले तुम्ही ताबडतोब आमच्या घरी चला। हो हो आलो। अगं ये चल लवकर शेजारी श्रीधर पद्मासनात अडकलाय। कोण पद्मा ती उपासनांची तरी मी सांगत होते त्या पद्माच्या नादी लागू नको पण नाही ऐकलं। काय काय नाही चला चल लवकर तुझ्या घरी जाऊ आपण। श्रीधर तू अगदी येणार आहेस बघ। एक तर आपल्याकडे लाईटचा भरोसा नाही तरी तू ते टीव्ही प्रवण्याच्या आधी कसा काय लागला बघ। मी म्हणते जमत नाही तर कशाला करावा व्यायाम नसता व्यायाम आता पाय कापावा लागू नये म्हणजे झालं। गप्पा सर जरा एक तर त्याचे पाय दुखत असतील आणि तू पाय कापायचे कसं बाधा करतेस। श्रीधर तू काही काळजी करू नको मी मदत करतो तुला पद्मासन सोडवायला। बर तू सकाळपासून काही खाल नाहीस का। कसलं काय सकाळपासून या पद्मासनाचं लपड चाललंय खूप भूक लागली हो पाय एवढे दुखत आहेत ना का काही सुचतच नाहीये। असू दे काहीतरी खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल। सोनाली गरमागरम पोहे कर बघ सगळ्यांसाठी। हो करते हा जरा तिखट कमी घालू ना। चिन्मय तू पण खाशील ना रे पोहे। हो मला त्यात दाणे नकोत। हा आमच्या चिन्मयला ना पोहे मध्ये दाणे आवडत नाही तर घालू नकोस। हा तुम्हाला कळलं का श्रीधरने सकाळपासून पद्मासन घालण्याचा पराक्रम केलेला आहे। सकाळपासून म्हणजे आतापर्यंत 5-7 तास तरी झाले असतील नाही। हो हो आयला म्हणजे श्रीधर अजून 10-12 तास असाच पद्मासन करायला तर लिमका बुकात ना येईल त्याच। लिमका बुकात ना येईल त्यांचा म्हणजे आपले श्रीधर म्हणजे फेमस होणार। एकच नंबर। काय हो सुटलं का पद्मासन। नाही हो नाही मी सकाळपासून ऐकलंय की श्रीधर पद्मासन काढलाय। हो का आय थिंक मला वाटतं फायर ब्रिगेड वाल्यांना बोलावं लागणार। अहो ते असं अडकलेल्यांना सोडवतात। अहो परवाच्या पाठीमागच्या बिल्डिंग मधल्या 5व्या मजल्यावर मांजर अडकलं होतं ते त्यांनी सोडवलं। वजे तुम्ही गप्पा बसो मांजर अडकणं वेगळं आणि पद्मासन अडकणं वेगळं। मुळात श्रीधरने इथं पद्मासन घातलंय हीच किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे। आपण त्याला आपल्या सोसायटीचा पद्मासन किंग हा पुरस्कार दिला पाहिजे। काय ओढंग रे अहो इथे तुम्ही बोलत काय बसलाय आता आपल्याला श्रीधर बाजूंना नाव भेटून यायला पाहिजे। हो हो चला 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 हो हो चला कडे तुम्ही वा पुढे मी आलोच।